नमस्कार, प्रीती किचन मध्ये आपलं स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे कलाकंद। चला तर मग काय साहित्य घेतलं ते पाहूया। इथे मी अमूलचं 1 लिटर दूध घेतलेलं आहे। जवळपास 4-5 तास झाले वरच ठेवलेलं, फ्रीज मध्ये नाही। तर हे ऑलरेडी दूध नॅचरल फुटलेलं आहे। आणि लागणारं साहित्य, विलायची पूड 1 चमचा, पिस्ता डेकोरेटसाठी, आणि अर्धी वाटी साखर लागणार आहे, आणि कॉटनचा रुमाल लागणार आहे एक आपल्याला, आणि पॅन, आणि हा बटर पेपर घेतलाय मी गोल कट करून। हे दूध आपण गरम करायला ठेवलं। गॅस मीडियम ठेवायचा आणि असं चमच्याने हलवत राहायचं दूध फुटेपर्यंत। हे बघा, दूध अगदी छान प्रकारे फाटलेलं आहे। काही टाकायची गरज नाही लिंबू वगैरे दूध फाडण्यासाठी। फक्त पॅकेट वर ठेवायचं, नॅचरल दूध फोडायचं, म्हणजे वास येत नाही मिठाईचा कोणत्या पण। हे बघा, मस्त पाणी पाणी साईडला झाले। आता गॅस बंद करते। हे आपल्याला कॉटनच्या रुमालामध्ये टाकायचं आहे। थोडस पाणी टाकायचं थंड। चमच्याने आपल्याला चांगलं असं फेटून घ्यायचंय पहिले। आणि चारी कोपरे पकडून आपल्याला आता छान गाठ मारून लटकत ठेवायचं आहे। असं हाताने छान प्रेस करून जेवढं काही पाणी निघाल तेवढं काढायचं। आता एक कोपरा पकडून आपण याला अशी गाठ मारून, हे जवळपास 15 ते 20 मिनिटांसाठी आपण असं कुठेतरी बांधून ठेवूया। जे काय एक्स्ट्रा पाणी असेल ते पूर्णतः निघून जाईल। पूर्णतः पाणी निघून गेलं याच्यातलं, काढूया। अगदी मस्त झालंय हे। अर्धा कप आपल्याला दूध लागणार आहे। अजून गॅस लावून कढई छान गरम होऊ द्यायची। कढई छान गरम झाली आहे, त्यामध्ये आता दूध 1/2 कप, यामध्ये इलायची पूड, साखर मेल्ट होईपर्यंत आपल्याला असंच फिरवत राहायचंय। हे बघा, साखर अगदी छान विरघळली, असं फेसाळ झालं की समजायचं व्यवस्थित झालंय म्हणून। आता या स्टेपला आपल्याला हे फुटलेलं दूध टाकायचं आहे। पूर्ण मिक्स करून घ्यायचं, चांगलं शिजू द्यायचं याला 5-10 मिनिटं। अगदी छान झाले कलाकंद। अजून 2 मिनिटं शिजून घेऊया। पॅनला थोडस तेल लावायचं आपल्याला खाली। बटर पेपर कलाकंदच बेटर आपले छान तयार झाले। हे बघा, असंच हवंय। गॅस बंद करते आणि आता
पॅन मध्ये टाकूया आपण। पिस्ता आपल्या आवडीप्रमाणे काजू बदाम ही टाकलं तरी हरकत नाही। आता हे थोडंस असं टॅप करायचं, आणि आपल्याला फ्रीज मध्ये ठेवायचंय 2 तासासाठी। तास झालेले आहे कलाकंद, अगदी छान प्रकारे झालेला आहे सेट। चाकूने आपल्याला थोडीशी काठ असे ढिल्ले करून घ्यायचे। हे ताट असं उघडं ठेवून आपल्याला थोडस डीप डीप करा। आणि हा जो पेपर आहे तो आपल्याला हळूस काढायचा आहे। कट्स मारायचे आपल्या आवडीप्रमाणे, जसे काप करायचे तसे गरेदार झालेला आहे कलाकंद। मस्त सर्व करूया। हे बघा अगदी छान अव्वा झालेले आहेत, मस्त कलाकंद छान झालेला आहे। रेसिपी आवडली असेल तर नक्कीच करून पहा, आणि नवीन कोणी व्हिडिओ पाहत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। चला तर मग बाय।